सुमनथली फलटण येथील सुमनथली कामेश्वर रस्त्यावर असणारा पूल पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने सुमनथली कामेश्वर गावातील लोकांना पाण्यातून येजा करावी लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार सूचना करून देखील बांधकाम विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अतिवृष्टीमुळे नीरा नदीतील दाबाच्या पाण्याने ओढ्यातून आल्याने तेथे असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. ओढ्यावरील पुलाला पाईप असल्याने पाईप लगेचच वाहिल्यामुळे स्थानिकांनी ये जा करण्यासाठी लांबून जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. सुमनथली कामेश्वर या पुलाची मोजणी करून बरेच दिवस झाले तरीही अद्याप पुलाचे काम झाले नाही. अतिवृष्टीमुळे पुलावरील पाईप वाहून गेला. त्यामुळे कामेश्वर जायचे असल्यास 15 ते 20 किलोमीटर अंतर दुरून जावे लागते. परंतु बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे या पुलाचे काम लांबणीवर पडल्याने ग्रामस्थांना फार त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून वाहतूक बंद असल्याने दूध व्यावसायिकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. हा पूल वाहिल्याने दोन्ही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम मार्गी लावावे, अन्यथा बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुमनथली व कामेश्वर येथील ग्रामस्थांनी दिला आहे. प्रतिनिधी दीपक मदने, एबीपी माझा फलटण. विरोध दुधाचे आमचे असे म्हणजे दुधाचा धंदा व्यवसाय आहे ना आमचा, दुधाचा व्यवसाय. पण आज 4 महिने झाला आमचा रस्ता तुटलेला आहे पूर परिस्थितीमुळं आणि दुर्लक्ष केले शासनाने आणि मराठवाडा का विभागाचे ते खानदारे साहेब त्यांनी हे रस्ता करून दिलं आणि ते करून देतो म्हणले होते. पुन्हा त्यांनी मला घराला बी इथं गोट्याला जागा करून दिला आहे आणि ते गोट्याला जागा करून दिल्यामुळं मी त्यांना इथं गोटा बांधला आणि दुधाचा व्यवसाय चालू केला. आमची आता दुधाची अवस्था 4 महिने झाले असे, प्यायला पाणी नाही. आम्ही रोज जारचं पाणी कामेश्वर मार्गे 15-20 किलोमीटर चालत येतो, नाही ते असं